हा फोटो बघताय ना, या फोटोत दिसणारा कचरा एखाद्याचं आयुष्य असू शकतं यावर विश्वास तरी बसेल का? पण हे खरंच होतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत या कचऱ्यात आणि ईश्वरमध्ये जराही फरक दिसणार नाही इतका तो कचरा ईश्वरचं आयुष्य बनला होता. आता तुम्ही म्हणाल हा ईश्वर कोण, तर सांगते. 8.5 वर्ष कचरा कुंडीत आणि नंतर 3.5 वर्ष मनोरुग्णालयात राहिलेल्या ईश्वरची ही गोष्ट. कचराकुंडीत आयुष्य कंठणाऱ्या ईश्वरला पुण्यातील स्वाती डिमळे नामक समाजसेविकेनं कचराकुंडीतून बाहेर काढत पुन्हा माणसात आणलं. तळेगाव दाभाडे इथल्या कचराकुंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो स्थानिक नवनाथ राठोड यांनी स्वाती डिमळे यांना पाठवला. स्वाती यांची हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन नावाची सामाजिक संस्था आहे. त्याच्या माध्यमातून त्या अनाथांना आसरा देण्याचं काम करतात. जेव्हा स्वाती यांनी त्या कचऱ्यातल्या माणसाचा फोटो बघितला तेव्हा त्यांना चक्क धक्काच बसला, कारण माणूस कोण आणि कचरा कोणता हे लक्षातच येत नव्हतं. इतका तो माणूस कचऱ्याशी एकरूप झाला होता. स्वाती तळेगाव दाभाडेला पोहोचल्यात तिथं कचराकुंडीत एकच लुंगी अंगावर असलेला हा माणूस तब्बल 8.5 वर्ष कडाक्याची थंडी, तापलेलं ऊन आणि धोधो पाऊस या सगळ्या परिस्थितीत आयुष्य कंठत होता. इतकंच काय तर ईश्वर या शब्दाशिवाय तो दुसरं काहीही बोलू शकत नव्हता, म्हणून त्याला ईश्वर असंच नाव देण्यात आलं. कचराकुंडीत ईश्वरला बघणाऱ्या नवनाथ राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या जटा कापल्यात, त्याला अंघोळ घातली आणि हॉटेलचं जेवण दिलं. स्वाती यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या मार्फत ईश्वरचं कायदेशीर पालकत्व घेऊन त्याला मनोरुग्णालयात दाखल केलं. पुढे तो 3.5 वर्ष तिथंच राहिला. उपचारानंतर ईश्वरची स्मृती हळूहळू परत येऊ लागली. तो लॉन्ड्रीमध्ये काम करायचा असं त्यानं सांगितलं. त्यानं त्याच्या मालकाचा पत्ताही सांगितला. स्वाती यांना ईश्वरच्या मालकाकडून कळलं की ईश्वर त्याच्या शिक्षक असलेल्या मामांसोबत राहायचा. मात्र मामा यांना संपर्क केला असता मामांनी ईश्वरला स्वीकारण्यास साफ नकार दिला. त्याला बघण्यासाठी स्वाती मनोरुग्णालयात गेल्या असता ताई तू माझं आयुष्यच बदललं ग, मला इथून बाहेर कधी नेणार, असा भावनिक प्रश्न ईश्वरनं त्यांना केला. स्वाती यांनी ईश्वरचे उपचार संपल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारत त्याला आपल्या सामाजिक संस्थेत आणलं. ईश्वर आता हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन मध्ये राहतो. एखादं छोटस प्रेसचं दुकान असावं असं त्याला वाटतं. त्यासाठीही स्वाती प्रयत्न करतायत. आश्रम ही संकल्पनाच बंद झाली पाहिजे, कारण की जर प्रत्येक व्यक्तीने घरातल्या व्यक्तीला प्रेमाने आपुलकीने जर हक्काचा निवारा जर घरातच दिला, जर त्यांच्याशी कम्युनिकेशन जर चांगलं ठेवलं, तर हे लोक जे आहेत कुठेतरी शांतीचा शोध घेणार नाहीत, कुठेतरी सुख समाधान मिळतील याचा शोध घेणार नाही. तुम्ही समजून पण घेऊ शकत नाही किंवा विचार पण करू शकत नाही इतकी वाईट अवस्था लोकांची रस्त्यावरती आहे. अक्षरशः अशा प्रकारचे जे मेंटल पेशंट असतात त्यांची पोटाची भूक भागवण्यासाठी अक्षरशः अंगावर काटे येतात, शहारे येतात, असे पेशंट मी पाहिलेले आहेत. खूप काही किस्सेसुद्धा मी पाहिलेले आहेत. त्यांना पोटाची भूक काय असते त्यासाठी अन्न खाणं गरजेचं असतं हे कळत नसतं, तेव्हा ते रस्त्यावरती उंदीर घुशीसुद्धा खातात. काही जे दिसतात रस्त्यावरती प्राणी तेसुद्धा खाल्ले जातात. अक्षरशः कित्येक झुरळं वगैरे आपण त्यांना अक्षरशः म्हणजे किळसवानं करतो, ते लोक भूक म्हणून खातात, ते पोटाची भूक भागवण्यासाठी खातात. गटरचं पाणी अक्षरशः कुत्र्यासारखं चाटून ते लोक पितात त्यांची तहान भागवण्यासाठी. मला एक म्हणायचं की परमेश्वराने आपल्याला मानव हा जन्म दिलेला आहे आणि या जन्मात येऊन खरंच सार्थक करा. मला एक म्हणायचं की तुम्ही कोट्यवधीची आमाप संपत्ती तुम्ही कमवत असाल पण ती खरंच निरर्थक आहे. जेव्हा शेवटाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा माणूस असतो तेव्हा खरंच सांगते पैसा कामी येत नाही, तर तुम्ही कुठेतरी केलेले पुण्यकर्म कामी येतात आणि त्यावेळेस त्या पुण्यकर्मांच्या जोरावर तो माणूस जगू शकतो काही वर्ष तरी, किंवा त्या आजारातून तो बाहेर निघू शकतो. लोकमतच्या माध्यमातून मला एक सांगायचं, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल समजा की घरामध्ये असे काही पेशंट आहेत त्यांच्याबद्दल कसं बोलू, कसं चर्चा करू, मला एक सांगायचं की शेजारचा काय म्हण याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण घरामध्ये कमी घटीत पडलं तर तो शेजारचा माणूस तुम्हाला येऊन बिलकुलसुद्धा काहीच तुमची गरज पूर्ण करणार नाही आहे. ज्यावेळेस रस्त्यावरती जातो मेंटल हॉस्पिटलमध्ये तर मी तर म्हणेल की तुमच्या घरामध्ये जर असे काही प्रॉब्लेम्स होत असतील ना, तुम्ही हक्काने माझा नंबर मी नक्कीच सांगेल किंवा मी शेअर करायला मी रिक्वेस्ट करेल, कारण की अशा वेळेस तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही मला नक्की फोन करा आणि त्या परिस्थितीमध्ये
काय करायचं आहे त्या पेशंटच्या बाबतीत, तुम्ही नक्कीच माझ्याकडून जेवढं होतं होईल त्या व्यक्तीसाठी मी मार्गदर्शन करेल आणि आपले घरचे लोक जे आहेत ते घरीच राहतील याची खरंच काळजी घेऊया. आज मला खूप समाधानाने मला बोलायचं आहे ईश्वर. ईश्वरशी मी जेव्हा बोलले की ईश्वर आता तुला तू कशा पद्धतीमध्ये राहणार किंवा काय आता तू हे घर तू स्वतःचं मानलेलं आहेस तर कसं वाटते तुला, तर खरंच तो खूप छान त्यांनी हे केलं आणि आज तो एक आपला घरातलं जसं फॅमिली आहे तशा पद्धतीने तो राहतो आहे. आणि मला स्वतः त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं आहे की ताई आपल्याला एक इस्त्री आणा, मग ती इस्त्री मग आपल्या आश्रमातले जे काही कपडे वगैरे इस्त्री करायचे असतील तर ते मी करून मी मदत करतो. तुम्हाला ईश्वरची ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून प्रतिनिधी पांडुरंग मरगजेसह मी शिवानी खुरगडे, लोकमत.